नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कचरा नव्हे कांचन या विषयावर आपण बोलतोय. म्हणजे कचरा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एकच गोष्ट येते, अनावश्यक भाग. पण त्याचं जर नियोजन करायची वेळ आली तर त्याचे खूप वेगवेगळे प्रकार पडतात आणि त्या प्रकारानुसार त्याचं नियोजन करावं लागतं. मग या कचऱ्याचे विविध प्रकार कोणते आहेत, त्याचं नियोजन कसं करायचं, हेच आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. कचरा नव्हे कांचन या विषयाअंतर्गत आजचा आपला भाग आहे कचऱ्याचे विविध प्रकार आणि त्यांचं नियोजन कसं करायचं. आणि हे सगळं आपल्याला सांगणार आहेत ज्योती म्हापसेकर. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. स्त्री मुक्ती संघटनेशी त्या जोडलेल्या आहेत, अध्यक्ष आहेत त्याच्या, हे तर आपल्याला माहिती आहेच. पण त्याबरोबर कचरा या विषयावर त्यांचा अभ्यास सुद्धा आहे आणि त्याचं नियोजन कसं करायचं हे सुद्धा ते सगळ्यांना खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतात, लिहित असतात त्याबद्दल. आणि आपल्याला सुद्धा त्याचंच मार्गदर्शन त्या करणार आहेत. कचऱ्याचे वेगवेगळे प्रकार, मुळात कचरा म्हटल्यानंतर आपण त्याचे भाग असतील, प्रकार असतील हा विचारच करत नाही कधी, पण त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत ते? एकतर आपण जर घरगुती कचऱ्याचा विचार केला तर कोरडा आणि ओला असे दोन ढोबळ मानाने आपण प्रकार करू शकतो. आधीच्या भागात आपण म्हटल्याप्रमाणे बाहेरच्या देशांमध्ये 6 भागांमध्ये तो कचरा विभागायला लागतो, पण आपल्याकडे निदान कमीत कमी सुरुवात म्हणून 2 भागात तो करायलाच पाहिजे. बरोबर. ज्याच्यामध्ये आपण असं बघू की कोरड्या कचऱ्यामध्ये कागद, प्लास्टिक, नंतर धातू, बाटल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, अल्युमिनियम फॉइल, अशा अनेक गोष्टी त्यामध्ये जातात. बरोबर. आणि ओल्या कचऱ्यामध्ये जे खाण्याशी संबंधित बहुतेक सगळा कचरा हा ओल्या कचऱ्यात जातो जो आपण स्वयंपाकघरात करतो. आणि त्यामुळेच आम्ही नेहमी म्हणतो की एक ओल्या कचऱ्याचा जो डबा आहे तो स्वयंपाकघरात ठेवा आणि कोरड्या कचऱ्याचा बाहेर ठेवा, म्हणजे कष्ट पण कमी, फार विचार करायला लागणार नाही. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण या सगळ्या गोष्टी स्क्रीनवर दाखवतो की नेमका कोरडा कचरा म्हणजे कोणता असतो. त्याच्यामध्ये धातू आहेत, बॅटरी सेल्स आहेत, आपण जे बदलत असतो घड्याळाचे वगैरे, अल्युमिनियम फॉइल हल्ली मोठ्या प्रमाणात वापर जातं, फोम आहे, काच आहे, रेक्झिन आहे, बिस्किटांचं वेस्टन आहे, टेट्रा पॅक ज्याच्यामध्ये हल्ली बरेचसे अन्न पदार्थ आपल्याला मिळतात, आईस्क्रीमचे खोकारच्या बाटल्या, अर्थात त्या स्वच्छ केलेल्या दुधाच्या पिशव्या, त्याच्यामध्ये दुधाचा अंश राहता कामा नये किंवा खाण्याचा अंश राहता कामा नये, हा सगळा झाला कोरडा कचरा. तसाच आता ओला कचरा म्हटल्यानंतर अजून त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते प्रकार म्हणू शकू? ओल्या कचऱ्यामध्ये जसे स्वयंपाकघरातले पदार्थ येतात तसा पालापाचोळा पण येतो, म्हणजे बागेतला कचरा. अच्छा. पानं, फांद्या म्हणजे अर्थात बारीक करून कुठली गोष्ट जर त्याचं खत करायचं असेल किंवा खतात रुपांतर करायचं असेल तर ते मोठ्या याच्यामध्ये चालत नाही, ते बारीकच करायला लागतं. तर त्यामुळे त्याचं ते बारीक करून, म्हणजे मोठा बागेतला कचरा असेल तर, पण बाकी रोजचा जो पालापाचोळा घरात आपण बाग केली असली, फुलं आहेत, ही सगळ्याचा तर तिथेच आपल्याच कुंडीत त्याचं खत होऊ शकतं, त्यामुळे तसं तो वापरायला पाहिजे. म्हणजे जैविक दृष्ट्या ज्याचं विघटन होतं असा कचरा आपण म्हणू शकतो की तो ओला कचरा म्हणून येतो. मग त्याच्यामध्ये आपल्या घरात ज्या ज्या गोष्टी आहेत, भाजीपाल्याचा कचरा म्हणजे सालं असतील, नाही का, फळांची सालं पण आपण म्हटलोय, त्याच्यानंतर खरकट आहे, झाडांची पानं आहेत, फांद्या आहेत, शेवाळ आहे आणि वापरलेला कापूस, या सगळ्या गोष्टी आपण ओला कचरा म्हटलं जातं त्याला. त्याचं नियोजन मग आता आपण कसं? नियोजन म्हणजे दोन वेगळ्या प्रकारे देणं आणि दोन वेगळ्या प्रकारे ते तसंच जाईल हे पण बघणं, म्हणजे नुसतं आपण करून उपयोग नाही तर ते शेवटपर्यंत जाईल, अर्थात त्यातली काही जबाबदारी आपली, काही आपल्या इमारतीत जो साफसफाई करतो त्याची, आणि पुढची जबाबदारी अर्थातच महानगरपालिकेची, म्हणजे असा तो तिहेरी. पण नियोजनाचा प्रवास हा आता तुम्ही म्हटलं तसं आपण म्हणूया का, तो मुळात आपल्यापासून सुरुवात आपल्यापासून होते, निश्चितच. म्हणजे ती जबाबदारी जी शेवट आपण म्हणूयात किंवा आपण तिसरी पायरी महानगरपालिकेची म्हणतोय तीच आपण पहिली मानायला लागतो आणि मग आपली जबाबदारी कुठेतरी नाहीच आहे असं आपण समजतो. मला असं वाटतं की तिसरी जबाबदारी जी महानगरपालिकेची आहे ती महत्वाची आहे, म्हणजे जरी आपण असं म्हटलं की आपली जबाबदारी, तरी त्यांची जबाबदारी तितकीच महत्वाची आहे. आता मी आपल्याला असं सांगू इच्छिते की 2000 साली जेव्हा पहिल्यांदा रूल्स आले, म्हणजे हे रूल्स काही आपोआप आलेले नाही आहेत, एका अल्मित्रा पटेल या बाईंनी हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि त्यांनी अनेक शहरांची पाहणी केली आणि त्यानंतर हे रूल्स आले की कचरा इतका वाढतोय झपाट्याने आणि सगळ्या महानगरांचं जे रूपांतर आहे ते अनेकदा कचऱ्याच्या त्यातल्या महत्वाच्या जागांचं कचऱ्याच्या मैदानात रुपांतर होतंय. अगदी आपण मुंबईचं उदाहरण बघितलं
तर पहिल्यांदा चार डम्पिंग ग्राउंड्स होती वेस्टर्नच्या जागेची, पश्चिम उपनगरातली जशी जागेचं हे वाढत गेलं तसे पूर्व उपनगरात सगळी डम्पिंग ग्राउंड्स आली बरोबर, आणि ती पण आता भरायला लागलेली आहेत. तर त्यावेळेला अशा डम्पिंग ग्राउंड्स तर भरतायत पण प्रत्यक्षात कचऱ्याबद्दल काहीच केलं जात नाही. तर ते त्यामुळे नियम केले पाहिजेत असं त्यांनी अगदी सतत मांडलं. आणि त्या ज्या हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या केसमुळे हे नियम आले 2000 साली आणि ते 2003 पर्यंतची त्यांना मुदत दिली होती. अच्छा. आणि त्यात अनेक गोष्टी हे होत्या की मुळात कचरा गोळा करणं ही महानगरपालिकेची अनिवार्य जबाबदारी आहे. अच्छा. ओके. कचऱ्याचं वर्गीकरण आणि वेगळी साठवणूक करणं म्हणजे आता म्युनिसिपॅलिटीने द्यायला सुरुवात केलेली आहे जागा अनेक शहरांमध्ये, की पण बहुतेक शहरांमध्ये नाही आहे असं पण म्हणायला लागेल की कोरडा कचरा साठवण्यासाठी वेगळी जागा. आणि माझं तर म्हणणं असं आहे की यासाठी जो डेव्हलपमेंट प्लॅन असतो आराखडा त्याच्यामध्ये आधीच सोय असली पाहिजे. कारण नाहीतर काय होतं की आपण मागायला गेलो तर आम्ही अनेकदा मागायला जातो की जागा कुठे आहे असा प्रश्न समोर येतो. तर ती जागा ठेवली पाहिजे. कचरा जर आपण निर्माण करतो तर तो ठेवण्याची नीट पण आपली जबाबदारी आहे. महानगरपालिकेची आणखीन एक जबाबदारी म्हणजे त्यांनी शहरात रस्त्यांवर कचरा फेकण्यास मनाई करणे, सार्वजनिक जागी कचरा जाळण्यास प्रतिबंध करणे, घराघरातून कचरा वेगवेगळा गोळा करण्याची पद्धत अंगीकारणे आणि तो पुन्हा वेगळा ठेवणे, नंतर पुन्हा पुन्हा हाताळणी टाळणे. म्हणजे पुन्हा पुन्हा आता इकडे टाकला, मग झाडोल्याने घेतला, मग ह्याने घेतला, मग त्याने घेतला, मग डम्पिंग ग्राउंडवर गेला वगैरे, असं 6-7 प्रकारे हा घाणेरडा कचरा हाताळला जातो. तर त्यावेळेला तो खरा कोरडा कचरा म्हणूनच त्याचं महत्व की कोरडा कचरा डम्पिंगवर जाताच कामा नये, तो डायरेक्ट रिसायकलिंगला गेला पाहिजे. म्हणजे हा सारखा हाताळला गेला तर कदाचित तो मग कोरडा कचरा तसा राहत नाही आणि मग त्याचा आरोग्याला धोका हा पण आहे ना. त्याच्यानंतर कचरा वाहतुकीसाठी सुयोग्य वाहनांची बंद झाकणांच्या गाड्यांची योजना करणे आता आपल्याला दिसतात हल्ली ठिकठिकाणी. त्याच्यानंतर जमीन भराव जागेची निर्मिती म्हणजे ज्याला लँडफिल साईट असं म्हणतात, ती सायंटिफिक दृष्ट्या म्हणजे शास्त्रोक्त दृष्ट्या ती तो जमीन भराव निर्माण केला पाहिजे आणि ओल्या कचऱ्यापासून खत करण्यावर भर देणे, तसेच हॉटेल उपाहारगृहे व्यापारी निवासी कार्यालयीन संकुले कत्तलखाने मार्केट यातली सगळी सगळा कचरा वेगळा घेणं उचलणं ही पण महानगरपालिकेची जबाबदारी. आपण ह्याच्याबद्दल सविस्तर आणखीन बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये, पण आपल्या प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. नमस्कार, मी मीनल चौगुले. तुम्ही आता कचऱ्याचे विविध प्रकार सांगितलात, तर त्यापैकी बराचसा कचरा हा मिक्स कचरा असतो, तर तो कचरा वेगळा करण्यासाठी काय करू शकतो किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे? आपण बऱ्याचदा या गोष्टीवर बोलतोय पण अजूनही आपल्या प्रेक्षकांच्या मनात थोडासा असा संभ्रम आहे की कचऱ्याचे वेगवेगळे प्रकार तर आपण बोलतोय पण तो बऱ्याचदा मिक्स असतो, तर ते वेगळे कसे करायचे ह्याच्याबद्दल थोडीशी अजून एक साशंकता आहे, काय सांगाल तुम्ही? नाही, वेगळे म्हणजे ते दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणं करायचं नाहीच ना. बरोबर. जर आपण एकत्र केला तर ते करण्याचा प्रश्न येईल, पण आपण वेगळा ठेवला तर तो वेगळा करण्याचा प्रश्नच येणार नाही. मला वाटतं लोकांनी मुळात हे समजून घ्यायला पाहिजे की कचरा वेगळा ठेवण्याची गरज आहे, त्यासाठी घरात 2 डबे असण्याची गरज आहे. आणखीनही काही कचऱ्याविषयी आपण बोललो नाही आहोत, पण तसा ज्याला आपण मगाशी वापरलेला कापूस एवढा एकच शब्द आला, पण खरं म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्स आणि आता डायपर्स जे वापरतात म्हणजे हग्गीज जसं सुद्धा ज्याला म्हणतात, तर अशा प्रकारच्या जे आहेत त्या ते पण अत्यंत म्हणजे आवश्यकता आहे की ते वेगळं ठेवणं. कारण असं आहे की आणि ते कांद्यात गुंडाळून टाकणं तर ते बायोडिग्रेडेबल होईल. शिवाय ते जे आहे त्याच्यात खरोखर हल्ली कापूस असतो का हा प्रश्न आहे. त्याच्यात प्लास्टिक फोम वगैरे घातलं जातं, बायकांना ते सोयीचं पण वाटतं कारण ते ऍब्सॉर्ब म्हणजे जास्त चांगल्या पद्धतीने शोषून घेतलं जातं आणि ते आवश्यक पण आहे. मी असं अजिबात म्हणणार नाही आरोग्याच्या स्त्रियांच्या दृष्टीने या प्रकारचं सॅनिटरी नॅपकिन्स वापरणं म्हणजे सगळ्या स्त्रियांना ते स्वस्तात उपलब्ध असले पाहिजेत, पण त्याच्यात कापूस पण वापरला पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत ज्या प्रचंड जाहिरात करतात या नॅपकिन्सची, ते त्याच्यात कापूस घालत नाही. अच्छा. आणि कापूस न घालण्यामुळे बरं त्याच्या म्हणजे मग काल आपण जे ईपीआर बद्दल बोललो की एक्सटेंडेड प्रोड्युसर्स रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे उत्पादकांची जबाबदारी आहे की त्यांचं जे उत्पादन आहे ते पर्यावरण स्नेही असलं पाहिजे. आणि हे पर्यावरण स्नेही जर नसलं तर त्याचा पर्यावरणावर किती ताण पडतो हे सॅनिटरी नॅपकिन्सच्या उदाहरणावरून आपल्याला कळेल की प्रत्येक बाई समजा तिला जर एक 10 लागले तर ती 10 नॅपकिन्स ती प्लास्टिकच्या पिशवीत घालते आणि त्या 10 प्लास्टिकच्या पिशव्या
कुठे टाकायच्या कळत नाही, त्या कचऱ्यात जातात, तो डबा भरून जातो. नॅपकिन्स पण आपल्याला हे होतात की सॅनिटरी नॅपकिन्स जे आहेत ते सगळे, आणि हे जे आपण डायपर्स वापरतो ते हे सगळे डम्पिंगवर जातात आणि तिथे पडून राहतात. कारण कचरा वेचणारी बाई पिशवी, हा तिने उघडून बघितलं तर तिलाही घाण वाटतेच ना, ही माणूस आहे. त्यामुळे ते कागदाच्या पिशवीत टाकणं आणि त्याच्यात आत कापूस असणं, आणि तो म्हणजे समजा त्याचा त्या कापसाचा त्रास होईल का असं पण काहींना वाटतं, तर तसा न हे करता ते कशा, कारण संशोधन यांच्याकडे करायला प्रचंड पैसे आहेत बरं, पण ते वापरतात की नाही हा त्याच्यामध्ये खूप प्रश्न आहे की हा संशोधन पैसा कशासाठी वापरला जातो. आणि काही कंपन्यांनी उदाहरणार्थ परदेशात आहे असं की बा प्लास्टिक फोम घातलाय तर ते सगळं गोळा केलं जातं वेगवेगळं, आणि त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि ते फोम पुन्हा म्हणजे नॅपकिनसाठी नाही पण वेगळ्या पद्धतीने तो ते रियूज केलं जातं. आपल्याकडे ते अजून आपल्याकडे काहीच नाही आहे. आपल्याकडे बायका अजून सॅनिटरी नॅपकिन्स पण 50% बायकांकडे पोचलेलेच नाही आहेत. बरोबर, पण म्हणजे ह्याच्यातला एक आपण असं म्हणू शकतो की उत्पादकांच्या हातात आहे की ते कापूस वगैरे वापरायचा, पण एक ग्राहक म्हणून किंवा एक आपण वापरणारी जी गोष्ट आहे, मग त्याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स असतील किंवा त्याच्यामध्ये डायपर्स, मग लहान मुलांचे, मोठ्या मुलांचे, तर ते असतील तर ते आपण व्यवस्थित प्लास्टिकमध्ये न स्वच्छ करून, प्लास्टिकमध्ये न गुंडाळून टाकता, ते आपण कागदामध्ये जर गुंडाळून टाकलं तर त्याचा काहीतरी आपल्याला काय म्हणतात नंतरच्या प्रक्रियेसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. कारण जेव्हा आपण लहान बाळासाठी लंगोट वापरत होतो तेव्हा आपण ते आपल्याला पुन्हा वापरायला लागायची म्हणून आपण ते स्वच्छ करायचो. आता काय होतं की ती घाण आपण तशीच टाकतो आणि मग ती कुणाला तरी उचलावी लागतेच ना, त्याचा वासही जास्त येतो, म्हणजे ते सगळं एकूण बिघडत जातं. तर त्यामुळे तेही स्वच्छ करणं हा पण एक म्हणजे आपण दरवेळेला हा मुद्दा म्हणतोय की ही जागरूकता आपल्यापासून सुरू होणं फार महत्वाचं आहे. प्रेक्षकांचा यानंतरचा प्रश्न कुठला आहे बघूया. माझं नाव सविता गायकवाड. मला असं विचारायचं की माझ्या घरात तर मी ओला आणि सुका दोन्ही कचरा वेगवेगळ्या पिशवीमध्ये बांधूनच ठेवते, पण माझ्याकडे जी झाडूवाली बाई येते तो ती नेताना एकत्र करूनच घेऊन जाते, मग मी वेगळं वेगळं करून ठेवते, त्याचा काही उपयोगच होत नाही, त्यासाठी काय करता येईल? त्यांनी एक प्रश्न विचारला. आता हा जो भाग आहे तो थोडासा आपण म्हणूयात की प्रशासकीय आहे, की ती नेतानाच वेगळा नेत नाही, पण त्यांच्या प्रश्नामध्ये मला एक जाणवलेली गोष्ट अशी की त्यांनी असं म्हटलं की मी ओला कचरा आणि सुका कचरा दोन वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये ठेवते. मुळात इथूनच सुरुवात आहे की ओला कचरा पिशव्यांमध्ये ठेवायचा का? नाही, एक गोष्ट अशी आहे की पूर्वी आपण जर 10 वर्षापूर्वी आपल्या कचऱ्याचं आठवण काढली की विचार केला 10 वर्षापूर्वी आपल्या याच्यामध्ये किती कचरा साठत होता तर तो कमी होता, पण त्याच वेळेला आपण तेव्हा नुकतेच प्लास्टिकचे डबे यायला लागले होते आणि आपण त्याच्यात टाकत होतो कचरा, आणि तो कचरा जरी एकत्र एकतर तेव्हा कोरडा कचरा कमीच होता आणि तो आपण तसाच्या तसा आपण टाकत होतो आणि आपली आपला डबा आपण धुवून ठेवत होतो. आता आपण त्याचा पण कंटाळा करतो. तुम्ही इमेजिन करा, मी एक उदाहरण देते तुम्हाला की काही वर्षापूर्वी एका निवासी वसाहतीमध्ये आमच्या परिसर भगिनी विकास संघाला कंत्राट मिळालं की आमचा तुम्ही 500 घरातला कचरा रोज उचला, आणि त्यांनीच आम्हाला पिशवी दिली, सांगितलं की ह्या पिशव्या पण तुम्ही रोज प्रत्येक घरात द्या. मी त्यांना प्रश्न विचारला की 500 घरात रोज 500 पिशव्या द्यायच्या म्हणजे, आणि अशाच 365 दिवसांनी गुणा, तुमच्या एका वसाहतीतनं किती पिशव्या डम्पिंगला जाणार आणि तशाच पडूनही राहणार? तर मग हे सगळं आवश्यक आहे का याचा आपण विचार केला पाहिजे. आता त्यांनी जो प्रश्न विचारला होता की त्या वेगळ्या करतात तो कचरा, पण उचलणारी जी मंडळी असतात ती नंतर पुढे एकत्रच करून नेतात, मग आमच्या मेहनतीवर कसं काय म्हणजे ह्याच्यावर उपाय शोधायचा? नाही, पण उचलणारी जी मंडळी आहे त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सक्ती केली पाहिजे, शिवाय आपण जर ते व्यवस्थित दिलं तर खरं म्हणजे त्यांना नंतर लक्षात येईल की हा जो कोरडा कचरा आहे तो त्यांच्या फायद्याचा आहे, तो जो नीट वेगळा केला तर, आणि ते कोरडा कचरा पिशवीसकट ते विल्हेवाट त्याची लावू शकतात. आणि ओला कचरा हा प्रगत परिसर व्यवस्थापन किंवा प्रकारे जर त्याचं प्रोसेसिंग केलं, त्याच्यावर प्रक्रिया केली तर त्याचं खत होऊ शकतं. म्हणजे त्यांनी तो कोरडा कचरा त्या ती जी व्यक्ती उचलणारी तिला समजावून सांगायला पाहिजे ना, सगळा प्रशिक्षणाचा आहे तो. प्रशिक्षण काही फक्त नागरिकांना द्यायला पाहिजे असं नाही, जी प्रशासन यंत्रणा आहे जी तुमच्या घरातल्या, म्हणजे ते जरी म्युन्सिपॅलिटीचा भाग नसले तरी तुमच्याकडे जे साफसफाई करणारे लोक आहेत तुमच्या घरात, मला अनेकदा मला अनेक ह्याच्यात लोक सांगतात की हा आम्ही काय आमच्या बायका ऐकत नाहीत,
घरात काम करणाऱ्या, पण तुम्ही त्यांना शिकवा ना की याचा काय उपयोग आहे. त्याच्यामागचं कारण जर आपण सांगितलं की काय केल्याने काय होतं नीट समजावून सांगितलं, नुसतं सांगितलं तर कोणीच ऐकत नाही, नुसतं सांगितलं तर ऐकत नाही आणि समजणारे लोक हे सगळं ऐकतात असं कुठे. बरोबर. जे सुशिक्षित आहे ज्यांना अगदी सायन्स कळतं ते सुद्धा ऐकत नाहीत, कारण त्यांना तो कंटाळाच असतो करण्याचा. म्हणजे डोक्यात एक विचार असा असतो की मला वेगळा करावा लागणार आहे, माझा ह्या घाणेरड्या कामासाठी वेळ जाणार आहे. वेळ जाणार नाही तुम्ही वेगळा ठेवलात तर हे पटवून घेण्याची गरज आहे. आणि भविष्यात ह्याच्यासाठी जर आपण थोडासा वेळ दिला तर भविष्यामध्ये त्याचा उपयोग निसर्गासाठीच होणार आहे. टीव्हीसाठी जर आपण 5 मिनिटं जास्ती देत असू तर तो वेळ आपण इथे वापरू शकतो नाही, अर्थात आपल्या कार्यक्रमांमध्ये आपण ह्याची जागृती करत असतो. आणखीन बोलणार आहोत या विषयावर पण एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कचऱ्याचे वेगवेगळे प्रकार आणि त्याचं नियोजन कसं करायचं ह्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत. आणि मला असं विचारायचं ज्योतिताई की आता तुम्ही म्हणालात की पूर्वी आपण डबे वापरायचो कचऱ्याचे, ते स्वच्छ करायचो, आता आपल्याकडे ती मानसिकता हळूहळू कमी होत चाललेली आहे. पण आता जर आम्ही मार्केटमध्ये गेलो किंवा काही काही अशा ज्या संस्था आहेत की ज्या तुम्हाला घरगुती काय म्हणूयात वस्तू पुरवठा करते रोजच्या वापरातल्या, त्या सगळ्या संस्था म्हणा किंवा हे सगळं मार्केट मॉल्स आहेत त्याच्यामध्ये आम्हाला अशा पिशव्याच मिळतात की त्याच्यावर लिहिलेलं असतं की या पिशव्या पर्यावरण स्नेही आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कचरा टाकू शकता प्लास्टिकच्या असल्या तरी. पर्यावरण स्नेही म्हणजे ते त्याच्या पिशव्या खपाव्या म्हणून ते असं म्हणतात. मी आता नुकतीच एक बातमी वाचली, अजून मला त्यातलं सगळे तपशील कळलेले नाहीये, की अमेरिकेमध्ये आता ज्या बायोडिग्रेडेबल म्हणून सांगितल्या जातात, म्हणजे अशा पण पिशव्या आल्या आहेत ना बायोडिग्रेडेबल म्हणून, तर त्या बायोडिग्रेडेबल पिशव्या म्हणजे ज्यांचं विघटन होतं अशा पिशव्या ह्या खरंच तशा आहेत का असं त्यांनी त्यांना जाब विचारलं, त्यांना नोटीस पाठवली अशा कंपन्यांना की तुम्ही खोटी जाहिरात करता की काय, खरं ते सिद्ध झालंय का की याचं खत होतं. बरं, म्हणजे मुळात प्लास्टिक आधी विघटन होत नाही असं आपण म्हणत असताना मग या प्लास्टिकच्या पिशव्या विघटनशील कशा. बरोबर आहे. आणि त्यामुळे खरं म्हणजे कागद टाकणं आपल्या जर आपल्याला वाटत असेल फार की अगदी फार घाण व्हायला नको आपली बादली, तर कागद टाकावा त्याच्यावर आणि त्याच्यावर टाकावं, कारण कागद पुन्हा त्याचं खत होऊ शकतं, त्यामुळे तो जाऊ शकतो ओल्या कचऱ्यामध्ये. म्हणजे मुळात जे आपण पूर्वी करत होतो तिथेच आता जायची वेळ आलेली आहे. आणि जर अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी संस्था किंवा अशी एखादं दुकान मध्ये मिळत असतील पिशव्या ज्याच्यावर लिहिलं असेल की कचऱ्यासाठी तुम्ही हे वापरू शकता आणि त्याचं विघटन होऊ शकतं, तर त्याची तपासून घ्यायला पाहिजे. आणि शासनाने सुद्धा त्याच्याबद्दल जागरूक राहून त्याच्याबद्दल लोकांना सांगितलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे की खरोखरच या विघटित होतात का. बरोबर. त्याची जर आपण काळजी घेतली तर आपल्याला सुद्धा त्यातलं सत्य कळू शकतं. यानंतरचा प्रश्न कुठला आहे बघूया. नमस्कार, माझं नाव माधुरी शर्मा. ज्योतिताई, तुम्हाला मला असं एक विचारायचं आहे की आम्ही घरातलं उष्णकर्कटक अन्नपदार्थ प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकतो, मग त्या पिशव्या कुठे टाकायच्या, ओल्या कचऱ्या आहेत की सुक्या. गृहिणी जेव्हा हा प्रश्न विचारतात ना तेव्हा त्याच्यामध्ये आणखीन एक असं जाणवतं की एवढं सगळं करावं लागतं, आम्हाला सकाळी वेळ नसतो एवढं सगळं करायला, मग त्याचं नियोजन ते टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. आणि समजा मी सगळं म्हणजे सालं आहेत किंवा फळं आहेत खराब झालेली म्हणूयात किंवा अन्नपदार्थ आहे हे सगळं जर मी प्लास्टिकच्या पिशवीत टाकलं तर तो कचरा ओल्या कचऱ्यात टाकायचा की सुक्या कचरा. एक असं आहे की त्यातलं जे काढ म्हणजे प्लास्टिक जी पिशवी आहे ही कोरड्या कचऱ्यातच टाकली पाहिजे, तरच त्याचं रिसायकलिंग. पण त्याच्या आत जर काही असेल तर ती पिशवी मिक्स कचरा म्हणून डम्पिंग ग्राउंडला जाईल. बरोबर आहे. त्याचं खतही होणार नाही, ती तशीच पडून राहील.
जसं मगाशी आपण सॅनिटरी नॅपकिन्स विषयी बोललो तसंच ते पण तसंच राहणार. तर त्यामुळे तो सगळा काढून ओल्या कचरा टाकणं, त्याच्यात जे काही अन्न पदार्थ असतील ते आणि तो उरलेला जो कचरा आहे तो कोरड्या कचरा टाकणं हा त्याच्यावरचाच उपाय आहे. म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे. मी आता असं सांगते की हल्ली एक नवीन निघालेलं आहे की नवीन नाही म्हणजे गेले काही वर्ष की चटण्या पातळ चटण्या सॉस हे सगळं एवढ्या एवढ्याशा त्या पिशव्यांमधनं सॅशेमधनं नाही अगदी हॉटेलमधनं सुद्धा तुम्ही काही मागवलं की तुम्हाला अगदी सांबार सुद्धा असं अनहली चहा सुद्धा मी बघितलं की पिशव्यांमधनं बांधून दिलं जातं. एकतर ह्याचा त्या चहावर म्हणजे अन्न पदार्थांवर काय परिणाम होतो, त्या पिशव्या कुठल्या ग्रेडच्या असतात हे सगळं आहेच. आणि परत तुम्ही त्या एवढ्या एवढ्याशा पिशव्या टाकता त्याच्या जी त्या जर तुम्ही धुवून टाकल्या म्हणजे कोरडंच टाकणं, कोरडा कोरडा म्हणजे पाणी पण त्याच्यात असता कामा नाही, कोरडा म्हणजे कोरडा पूर्ण कोरडा पूर्ण कोरडा असा त्याचा अर्थ आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे जास्त कचरा होतो का? म्हणजे एक वेळ आपण मोठ्या गोष्टींचं काहीतरी विल्हेवाट नीट लावू शकतो पण हे छोटे छोटे जे गोष्टी आहेत त्या सुटून जातात. तंबाखू पूर्वीचा आता अजूनही तो असतोच, गुटखा ह्या सगळ्याच्या ज्या छोट्या पिशव्या तुम्ही बघा ना लोक जातात असं खातात आणि पटकन टाकून देतात. आता जेव्हा आपण 2005 साली जेव्हा एवढं सगळं झालं तेव्हा असं गुटख्याचे सॅचेट्स वगैरे हे खूप होते कचऱ्यामध्ये आणि ते अडकतात जाऊन. मी अगदी साधी पण गोष्ट सांगते, समजा आपण दुधाची पिशवी जेव्हा कापतो तर तेव्हा बरोबर आहे भेसळ होऊ नये म्हणून आपण ती कापलेलीच बरोबर असते, परंतु त्याचा पण तुकडा करून टाकला की तो तुकडा वेगळा पडतो. तेव्हा तो तसाच कापणं आणि तो काढून घेणं हे सगळ्यात किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपल्या लहान गोष्टी आहेत. पाकिट आपण घेऊन त्याचा एवढासाच तुकडा कापतो ते उरलेलं जे पडतं काय होतं आपण विचार नाही करत. म्हणजे आपण खरंतर कचऱ्याचं अत्यंत उपेक्षित गोष्ट घरातली कचरा ही आहे जी आपणच केलेली आहे. आपणच केलेली आहे म्हणजे आपण जबाबदार आहोत त्याला हेच आपल्या लक्षात येत नाही. तर पुन्हा सांगते की जसा पैसा वाढतो तसा कचरा वाढतो. त्यामुळे पोल्युटर शुड पे असं जे म्हणतात की जो तोच प्रदूषण करणारा आहे ना जो कचरा वाढवतो त्यांनीच त्याची किंमत मोजली पाहिजे किंवा त्यांनी श्रम केले पाहिजे ते तो वेगळा ठेवण्यासाठी. खरं श्रम नाही आहे. बरोबर लोक जे सतत म्हणतात ना आम्ही कसं करणार वेळ कसं नाही, दोन वेगळं ठेवणं ह्याला काही श्रम आहेत का? बरोबर. आणि ते आठवण त्याच्यामध्ये तुमच्या मेंदूमध्ये त्याचं टायमिंग आणि सवय झालं पाहिजे, सवय लागली पाहिजे म्हणजे हाताला सवय होते. कचरा म्हटल्यानंतर घाणेरडा वास हे समीकरण आहे, पण घाणेरडा वासा व्यतिरिक्त सुद्धा आपण कचऱ्याचं नियोजन करू शकतो यावर आपण बोलणार आहोत. पण प्रेक्षकांचा यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. नमस्कार, माझं नाव संतोष मगर. मॅडमला मला असा एक प्रश्न विचारायचा की आपल्या घरामध्ये ट्यूब बल्ब सेल्स औषधाची पाकिटे गोळ्या हे कुठल्या कचऱ्यामध्ये टाकायच्या? ट्यूब बल्ब म्हणजे आपण म्हणूयात काच आहे ती, आणि औषधं बऱ्याचदा असं होतं की आपल्या लक्षात येत नाही आणि मग त्याची एक्सपायरी झालेली असते, मग ती कशी डिस्पोज करायची? हा कचरा आधी कशात येतो मुळात आणि त्याचं नियोजन किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करायचं? ऍक्च्युली काच ट्यूबलाईट वगैरे सगळं हे कोरड्या कचऱ्यातच येतं आणि ट्यूबलाईट्स वगैरे त्याच्यात जर पारा असला तर ती खूपच घातक गोष्ट आहे. सगळ्याच काचा ह्या अत्यंत काळजीपूर्वक प्लास्टिकच्या पिशवीत घालून टाकल्या पाहिजेत, कारण आपण जे लोक कचऱ्यात काम करतात म्हणजे ते कामगार असोत म्युन्सिपॅलिटीचे आपल्या बिल्डिंगमधला सफाई कामगार असो किंवा कचरा वेचक असो ते ही उघडणार आहेत आणि त्यांना ती काच लागणार आहे आणि ह्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. आपण आपल्या घरामधनं इतकं ते व्यवस्थित काढतो अगदी चार वेळा पाण्याने पुसून घेऊ जमीन, पण तिथे पण जो काम करणार आहे तो माणूस आहे याची आपण दखल घेत नाही आणि छोटासा तुकडा जसा आपल्याला लागू शकतो तसा. आणि मुख्यतः कित्येक वेळा तुम्ही बघितलं असेल की तो दाबण्यासाठी पाय घालून हे करतात, कदाचित पाय चपला नसतात. तर आपण खूप काळजी घेतली पाहिजे हे टाकताना आणि त्यामुळे ते सगळंच कोरड्या कचऱ्यात जाईल हे आहेच. एक्सपायरी डेट्स जी औषधांची असते तर दोन गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर असं की अनेक हॉस्पिटल्समध्ये अशा बॉक्सेस असतात की इथे एक्सपायरी किंवा तुमच्या एक्स्ट्रा, खरं जर आपल्याला माहित असेल की औषध आपल्याला लागणार नाहीये तर ते कोणाला तरी उपयोगी पडेल, जर काही नाही तर आपल्या फॅमिली डॉक्टरला पण आपण ते देऊ शकतो की हे माझ्याकडे शिल्लक आहे मला हे लागणार नाहीये. कित्येक वेळा असं होतं ना दोन आणि चार गोळ्या उरतात, मग समजा आपल्याला ते इतरही द्यायचं नसेल तर आपण त्या गोळ्या पाण्यात डिझॉल्व करून त्या टाकू शकतो. त्या नुसत्या गोळ्या टाकल्या, मी असं बघितलंय की डम्पिंग ग्राउंडवर इतकं प्रकारचं काय काय असतं आणि लोक काढून घेत असतात आणि लोकांना सेल्फ मेडिकेशनची इतकी सवय लागलेली आहे की हेच गोळी याची एका बरचाला घेऊन टाकूया. मग त्याच वेगळाच विषय आहे आणि ज्यांना तारखा ज्यांना लिहिता वाचता येत नाही ज्यांना तारखा माहित नाहीत त्याच्या ते याचा काय परिणाम होईल
हा आहेच ना मुद्दा परत त्याच्यावर. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपण टाकताना त्याचा आपण विचार केला पाहिजे हेच खरं आहे. लिक्विड औषध असतं मग त्याच्यामध्ये ओतून टाकलं पाहिजे किंवा ऍसिड असतात काही काही वेळेला क्लिनिंगसाठी आपण वापरतो. नाही ऍसिड आणि म्हणजे जंतुनाशक वगैरे आहेत ती तर इतकी घातक आहेत. मी बघितलंय की त्या बाटलीसाठी जर त्या बाईनी ते जर उघडली तर कित्येक वेळा बायकांचे हात जळलेले आहेत ऍसिडने, कारण ते पडतं ना अंगावर जंतुनाशक आहेत. आणि नुसतं मी फक्त कचऱ्यातले नाही म्हणत आहेत, आपण डबा बाटलीवालीला देतो बाटले तर मग ती, कारण आपण खरं तर रिसायकलिंग देश आहोत करणारा. किती गोष्टी आपण म्हणजे आपल्याकडे डबा बाटलीवाले येतात, आपल्याकडे बोवरणी येतात कपडे घेऊन भांडी देणारे, चांगली पद्धत आहे ती. पण त्यामुळे ते देताना ते खरोखर मानवी जीवनाला घातक आहे की नाही, मग ते आपल्याला तर दुसऱ्याला पण आहे. दुसऱ्याचा माणूस म्हणून विचार करणं हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं. आणि या कार्यक्रमाच्या मार्फत आपण हीच थोडीशी जागृती करणार आहोत की ती सुद्धा माणसं आहेत, आपल्यासारखंच त्यांना दुखतं, त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण थोडासा असा विचार केला पाहिजे की समजा हे औषध माझ्या हातावर पडलं किंवा हे ऍसिड माझ्या हातावर पडलं तर मला कसं होईल, काय होईल, तसंच त्या माणसाला सुद्धा होणार आहे आणि त्याच्यावर त्याचं पोट असतं. त्यामुळे आपण त्यांना सुद्धा असंच वागवलं पाहिजे, ह्युमन ज्याला आपण म्हणतो नाही का, तो विचार करून पूर्णतः आपण त्या बाटल्या म्हणजे पूर्ण धुवून कोरड्या करून कोरड्या केला तर ठीक आहे, पण नाही तर निदान ते ऍसिड आणि ते त्याच्यातलं पूर्ण गेलेलं एवढं तरी बघायला पाहिजे ना आपण. कारण जास्तीत जास्त आपलं घर स्वच्छ करण्यासाठी जास्तीत जास्त अशा गोष्टी आणण्याचं, कीटकनाशक आहेत, किती गोष्टी आहेत त्या पूर्णपणे त्या संपल्या आहेत याची खात्री करून मगच ते बाटली टाकायला पाहिजे जरूर. यानंतरचा आपला प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे लगेचच आपण बघणार आहोत. नमस्कार, मी गीता जाधव. ज्योतिताई तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. रस्त्यावर बऱ्याच बायका कचरा उचलून पोत्यात भरताना दिसतात, त्या कचऱ्याचं ते काय करतात, कचरा वाढवतात की कमी करतात? अशा पद्धतीने कचरा ज्या वेचणाऱ्या आहेत त्या बऱ्याचदा आपल्याला फुटपाथवर त्यांनी जो गोळा केलेला कचरा असतो तो असा पसरून त्या बसलेल्या दिसतात. मग आमच्यासारख्यांना प्रश्न पडतो की हा पण कचराच आहे, मग त्या नेमकं त्या कचऱ्याचं काय करतात, पुढे कसं त्याचा उपयोग केला जातो? कचऱ्याच्या उद्योगाची एक फार मोठी साखळी आहे आणि वर्ल्ड बँकेच्या याच्यानुसार अंदाजानुसार 1% लोकसंख्येतले लोक कचऱ्यामध्ये काम करतात. ओ, आता याच्यात पैकी कचरा वेचखा त्याचं बेस आहे, म्हणजे खालून ती सुरुवात होते. परंतु हा जो सगळा पिरामिड बघितला तर तो शेवटी थांबतो रिसायकलिंग कारखान्यापर्यंत, त्याच्यात काम करणारे कामगार. पण मध्ये हा सगळा कचरा वाहून नेणारे, सॉर्टिंग करणारे, म्हणजे कचरा वेगवेगळा ठेवायला लागतो. आता उदाहरणार्थ बायकांनी जर कचरा त्या मिक्स कचरा उचलतात आणि मिक्स विकतात, त्या मिक्सला एक भाव असतो. अच्छा, या बायकांकडे त्याच्यासाठी वाहतुकीचं साधन नसतं किंवा साठवणुकीसाठी जागा नसते. मिक्स म्हणजे ओला सुका एकत्र, सगळं सुका एकत्र, ओला तर उचलतच नाही, सुका एकत्र. पण सुक्यामध्ये सुद्धा आता कागद, प्लास्टिक, धातू सगळं एकत्र असतं, अॅल्युमिनियम वर्गीकरण केलेलं नसतं, करत नसतं. तर काही बायका आहेत त्या खूप ओझं झालं की तो आहे तसा मिक्स कचरा जवळपासच्या काटेवाल्या, कारण तो डोक्यावर उचलून येतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, डोक्यावर किंवा खांद्यावर. तर त्यामुळे कारण त्यांना कोणी बसमध्ये पण घेत नाही ना, टॅक्सीत घेत नाही, वास येतो त्याचा म्हणून, तर त्यामुळे त्यात झटपट विकणं हा त्यांच्याकडे एक मार्ग असतो. ज्या फुटपाथवर बसतात ना त्या त्याचं सॉर्टिंग करत असतात, म्हणजे त्या प्लास्टिक वेगळं करतात, कागद वेगळं करतात, आणि असा वेगळा केल्यावर त्यांना भाव चांगला मिळतो. मिक्स केला तर भाव कमी मिळतो, वेगळा केला तर, जसं आपण रद्दी नुसतीच दिली तरच आपल्याला भाव मिळतो, आपण त्याच्यात आणखीन काय घालून दिलं तर रद्दीवाला देईल का आपल्याला, नाहीये ना. तर तसा यांच्या बाबतीत पण आहे, त्यामुळे तो वेगवेगळा कचरा वेगवेगळा करतात ज्यांना ती जागा असते त्यांना. आता एक चांगली गोष्ट अशी झालेली आहे की खरं म्हणजे नियमात लिहिलेलं होतं साठवणुकीसाठी जागा पाहिजे, पण अजूनपर्यंत काही झालेलं नव्हतं. पण मुंबईच्या महानगरपालिकेने पुण्याने सुद्धा अशा जागा बांधलेल्या आहेत, म्हणजे जिकडे त्या वेगळा करू शकतील किंवा तो साठवता येईल. तो जर किलोत विकला ना तर त्याचा भाव फार कमी असतो, पण तो जर टनात विकला तर तो त्याचा भाव पुष्कळ चांगला मिळतो. टनातच कचरा करतोय आपण, पहिल्या भागात बघितलं ते किलोत आता राहिला नाही आपला कचरा. पण मला असं विचारायचंय की ह्या ज्या बायका आहेत त्यांच्याकडे आपण कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या घरातनं डायरेक्ट देऊ शकतो सुका कचरा? आता वरवर पाहिलं तर आपण पहिल्या भागात म्हटलं की दुधाच्या ज्या पिशव्या असतात त्या जर आपण धुवून कोरड्या केल्या आणि त्या त्यांना आपण देऊ शकतो, त्याबरोबरीने आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टींचा सहभाग त्याच्यामध्ये होतो? नाही, सगळा कोरडा कचरा जो घातक नाही तो
तो सगळा आपण त्यांना देऊ शकतो. मग घातक कोणता? इलेक्ट्रॉनिक वगैरे? इलेक्ट्रॉनिक म्हणजे ई वेस्ट आपण ज्याला म्हणतो, किंवा सुया, सिरिंज. आता घरामध्ये सुद्धा जुनी औषधं असतात, डायबिटीस झालं असलं तुमच्याकडे सुया असतात, अशा अनेक गोष्टी आपल्याकडे असतात. त्याच्यानंतर बॅटरी सेल्स, मग अशी आपण म्हटलं तशा वेगळ्या प्रकारच्या बाटल्या, तर त्या कोरड्या असल्या तर निश्चितच त्यांना आपण देऊ शकतो. तेव्हा मला असं वाटतं की सर्व प्रकारचं प्लास्टिक आणि इतर सगळ्या वस्तू ज्या इको फ्रेंडली आहेत, म्हणजे पर्यावरण स्नेही आहेत, त्या आपण त्यांना निश्चितच देऊ शकतो, डायरेक्ट देऊ शकतो. मला तर उलट असं वाटतं की खरंच जर कचरा आपण वेगळा केला तर तो कचरा वेचक बायकांपर्यंत पोहोचणारच नाही. मध्ये इतके लोक आहेत कि तोच ते विकतील. बरोबर. आपल्याकडे जर रद्दी घ्यायला येतात ना, त्यांना जर आपण विचारलं आणि ते म्हणाले की अगर वो अच्छा है तो हम वो लेंगे, अच्छा आहे तो घाणीत काम असेल तरच त्या कचरा वेचकांच्या पर्यंत जातो. आणि मुवमेंट ते आपण स्वच्छ ठेवलं की ते विकायला हसत कोणी तयार होतं. त्यामुळे खरं म्हणजे जर शहर स्वच्छ झाली तर कचरा वेचकांना कचराच मिळणार नाही, हे सत्य आहे. पण खरं म्हणजे कोणीच या घाणीत काम करू नये. हे त्यातलं खरं आपलं मर्म ओळखायला पाहिजे. आपण माणूस म्हणून माझ्या कचऱ्यात हात घालण्याची पाळी कोणावरही येता कामा नये. त्यांना तुम्ही वेगळे स्किल द्या ना. बरोबर. त्यांना तुम्ही वेगळं काम द्या, त्यांना ऑल्टरनेटिव्ह स्किल देऊन त्यांना वेगळी कामं आपण देऊ शकतो. आज आपण आणू शकतो. आज पण त्या का हे करतात तर त्या नाईलाजाने करतात. कोणालाही होणार दुसऱ्याच्या घाणीत हात घालायला आवडणार नाही. पण त्याच्यात जो झटपट पैसा मिळतो आणि त्यांची चूल पेटते, हा त्यातला अर्थात त्यांनी किती, म्हणजे त्यांना काय आरोग्याची काळजी नाही का त्यांच्या? असं गोष्ट. मग अशी आता तुम्ही सुईचा उल्लेख केला तर सुया बऱ्याचदा असं होतं की मुद्दाम आपण करत नाही पण आपल्याकडनं त्या टाकल्या जातात आणि त्याचा नंतर खूप वेगळ्या पद्धतीने वापर होऊ शकतो. ते एक दुष्टचक्र वेगळं आहे. तर ते जरा फक्त सांगा की सुई का आपण असं जनरल टाकायचं नाही? नाही टाकायचं नाही, पण आता लोक म्हणतील मग आम्ही कुठे टाकायचं? कारण आपण मोडू शकतो ना, मोडू शकतो ती, हे पण करू शकतो आपण, वितळवू शकतो. नाही नाही, आपण ती निर्जंतुक गॅसवर धरली तर तसंही आपण करू शकतो. म्हणजे अर्थात ती पुन्हा घाणीत टाकली तर ती पुन्हा घाणच होणार असं होतं. ती वापरली जाऊ शकते. खरं म्हणजे मग आजार आणखीन पसरण्याची शक्यता असते. मला असं वाटतं की अशी आता आपण किती प्रकारे तरी कचरा वेगळा करणार असं पण होतं ना, म्हणजे आणि किती म्युन्सिपॅलिटी तरी किती प्रकारे उचलणार. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता फक्त बंगलोर नगरपालिका सॅनिटरी नॅपकिन्स उचलते वेगळी, अच्छा वेगळी, म्हणजे डायपर्स आणि ओके पूर्ण वेगळे उचल. तर अशा पद्धतीच्या गोष्टी, अशा पद्धतीच्या गोष्टी व्हायला पाहिजेत. किंवा ठिकठिकाणी असं उचलण्यासाठीचे वेगळे डबे पाहिजेत. पण आपल्यापर्यंत यायला किती वर्ष लागतील काय सांगता येत नाही. अजून आपण कोरडा ओल्यापर्यंत पण गेलो नाही. बरोबर. पण ही गोष्ट लवकरात लवकर होईल अशी आपण अपेक्षा करूया. कार्यक्रमात एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर पुन्हा भेट होईलच. ब्रेक नंतर कार्यक्रमात स्वागत. कचऱ्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि नियोजन कसं आपण करू शकतो याच्यावर बोलतोय. ज्योती म्हापसेकर आपल्या बरोबर आहेत. सोसायटी ज्या मोठ्या मोठ्या हल्ली होतात, विशेष करून पुनर्बांधणी ज्यांचं होतं, रिडेव्हलपमेंट, त्याच्यानंतर जेव्हा त्याचा टॉवर होतो तेव्हा बरेचसे असे काही नियम केलेले असतात की ज्याच्यामध्ये कचऱ्याचं सुद्धा व्यवस्थापन झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? हो, झालंच पाहिजे. झालं पाहिजे म्हणजे तुम्ही इतक्या सुंदर घरात राहून आपली घरं स्वच्छ ठेवता, कारण तिथे इतकी माणसं असतात. मग स्वच्छता करायला मी अशासाठी विचारला की बऱ्याचदा जेव्हा ही घरं बांधली जातात तेव्हा जे प्लॅन्स दाखवले जातात तेव्हा त्याच्यात सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी दाखवल्या जातात की मग स्विमिंग पूल असेल, बाग असेल, मग आम्ही तुमच्यासाठी एक छानसा हॉल सुद्धा बांधणार आहोत. पण तिथे आम्हाला कुठेही कचऱ्यासाठी ही जागा असेल, इकडे आपण त्याचं व्यवस्थापन करणार आहोत, हे कुठेही दाखवलं जात नाही. तर ते दाखवलं गेलं पाहिजे काम गेलं पाहिजेच. आणि दुसरी गोष्ट अशी की खरं म्हणजे जेव्हा तुम्हाला ऑक्युपेशन सर्टिफिकेट देतात तेव्हा त्याच्या आधी तुम्हाला खरं कोरडा आणि ओल्या कचऱ्याच्या दोन वेगळ्या कुंड्या दाखवाव्या लागतात. पण त्या तेवढ्यापुरतेच दाखवले जातात. बरं. आणि नंतर मग तो कचऱ्याचं पुढे काय होतं कोणी बघायला येत नाही की नंतर त्यांनी ते खरोखर केलंय का म्हणून. आणि मी म्हटलं ना की ठाणे आणि पुणे या दोन महानगरपालिका अशा आहेत की ज्यांनी
रिबेट दिले मालमत्तेच्या करामध्ये सूट दिलेली आहे की तुम्ही तुमच्या ओल्या कचऱ्याचं खत करा याबद्दल. अच्छा, मुंबई महानगरपालिकेचा विचार चालू आहे पण कधी होईल माहित नाही. पण नवीन हे करताना नवीन बिल्डिंग साठी तरी ते जसं रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण म्हणतो वॉटर पाण्याचं पुनर्चक्रीकरण करणं वगैरे हे सुद्धा आहे. तसं हे पण म्हणजे खत झालं पाहिजे आणि कोरडा कचरा वेगळा ठेवला पाहिजे हे पाहिजे खरं. पण ह्याच्यामध्ये ना एक गोष्ट अशी आहे की जी आपण अगदी सुरुवातीला म्हटलं होतं की कचऱ्याचा वास येतो, मग आम्ही तो कसा साठवून ठेवायचा ओला कचरा. तर तुम्ही मगाशी कार्यक्रमाच्या आधी असं म्हणाला होतात की कचऱ्याचा वास येत नाही, हीच गोष्ट आधी रुजवावी लागणार आहे, त्याच्याबद्दल सांगा. खत करताना कचऱ्याचा वास येत नाही म्हणजे खत केलं तर येणार नाही. पण तुम्हाला प्रशिक्षण द्यायला पाहिजे ना त्याच्यासाठी. आपोआप नुसताच कचरा टाकला तर आपोआप खत थोडीच होते, त्याच्यात थोडेसे कष्ट आहे, ते ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. मग ते तुमच्या जे साफसफाई करतात त्यांना तुम्ही द्यायला पाहिजे. ते स्वतः म्हणजे तुम्ही घरात तुमचा कचऱ्याचं पण खत करू शकता स्वतःची बादली ठेवून. मुळात कचऱ्याचं काय माहिती आहे का, तो जर जितका तो हवेच्या संपर्कात येईल त्याला प्राणवायू मिळेल तितका त्याचा वास कमी येतो. बरोबर, जितका तुम्ही तो झाकून पिशवीत बांधून ठेवाल तितका त्याचा वास जास्त. तुम्ही या गोष्टीचं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण देता किंवा अशा पद्धतीने तुम्ही प्रोत्साहन देता लोकांना की तुम्ही एक पीठ बांधा त्याच्यासाठी. तुम्हाला कोणते वेगवेगळे अनुभव येतात आधीचे आणि नंतरचे, सांगण्या अगोदर आणि ते प्रत्यक्ष कृतीत आल्यानंतर? नाही, सांगण्या अगोदर तर लोक कित्येक वेळा काही बघितले की काहीतरी लोक सोसायटीमध्ये दोन चार लोक तरी अशी डोकी असतात की जी भांडायला सुटतात की तुम्ही घाण करताय आणि काय गरज आहे, हे आमची कुठे जबाबदारी आहे, म्युन्सिपॅलिटीनेच केलं पाहिजे, आम्ही का करू, का करत आम्ही टॅक्स देत नाही का. त्यांची मानसिकता बदललेली नाही असते आणि त्यांना सगळ्यांना डास होतील. एक तर आजार खूप मलेरिया आहे अमक आहे त्यामुळे मग डास होतील, त्याच्यानंतर माशा होतील किंवा किडे होतील, तर मग ते कोण काढणार. तर असं आहे की लोकांनी याच्यासाठी पैसे पण खर्च केले पाहिजे. म्हणजे समजा प्रगत परिसर व्यवस्थापन आहे किंवा दत्तक वस्ती योजना आहे, एक एक रुपया घरटी रोजचा द्यायचा आहे. तिथे दत्तक वस्ती योजनेत आणखी कमी आहे. अच्छा, पण प्रगत परिसर व्यवस्थापनामध्ये तुम्हाला कुंडी बांधायची आहे वगैरे, या सगळ्यासाठी पैसे लागतात. शिवाय जे कोणी व्यक्ती तिथे काम करेल तिला पैसे दिले पाहिजेत, हे देण्याची लोकांची तयारी नसते. हजारो रुपये खाण्यावर खर्च करतील करण्यावर आणि त्याच्यामुळे जी हे होईल काय म्हणतो त्याला आपण, हरी तुम्ही झाडं वाढवू शकता तुमच्या सोसायट्यांमध्ये वगैरे. ही एक संकल्पना म्हणजे ते आम्ही खताचं काय करू, सोसायटी तुम्ही आम्हाला विकून द्याल का, नाही नाही तुम्ही आम्हाला विकून द्या. अच्छा, आम्ही काय करायचं, आम्ही काय करायचं, तुम्ही आम्हाला काय देणार, असे प्रश्न पण येतात. अच्छा, पण आता मला एक चांगला अतिशय अनुभव आला की आम्ही झिरो वेस्ट कॅम्पस असं कॉलेजेससाठी सुरू केलेले. अरे वा, म्हणजे जवळजवळ आमच्या यादीमध्ये जर 35 कॉलेजेस आम्ही घेतोय, त्यातली जवळजवळ 20 एकमची झाली पण आहेत. तर याच्यामध्ये UNDPच्या मदतीने आम्ही ते करतोय. तर कॉलेजमध्ये आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद, तिकडच्या कॅन्टीनचा जो कचरा असतो, कॅन्टीनचा कचरा आणि कोरडा कचरा आमची बाई जी परिसर भगिनी असते ती घेऊन जाते. म्युन्सिपॅलिटीने आम्हाला ठिकठिकाणी जागा दिलेल्या आहेत कोरडा कचरा साठवण्यासाठी, काही वॉर्ड्समध्ये आहेत त्या. तर त्या जागांमध्ये तो कचरा नेला जातो. गाडी पण आहे म्युन्सिपॅलिटीची जी कोरडा कचऱ्यासाठी दिली जाते, ती घेऊन तिथे तो कचरा नेला जातो आणि ओल्या कचऱ्याचं तिथेच खत केलं जातं कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. त्याचे दोन आम्हाला फायदे मला दिसतात की तुम्ही विद्यार्थ्यांच्या करवी हा त्यांच्या समाजामध्ये हा संदेश पोहोचवता की कचऱ्याचं खत होऊ शकतं. बरोबर, आणि मग ते विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या सोसायटीजमध्ये जाऊन हे राबवू शकतात, राबवू शकतात, आयडिया तरी देऊ शकतात. निदान ते नाक मुरडणार नाही, निदान ते म्हणतील की आमच्या कॉलेजमध्ये चालू आहे, मी बघितलंय, नाही येते वास, एवढं तरी म्हणायला. उद्याच्या भावी पिढी तीच आहे, त्यामुळे. बरोबर, यानंतर आपल्या प्रेक्षकांनी कुठला प्रश्न विचारलाय त्याच्याकडे आपण जाणार आहोत. मी निलांबरी डोंगरे बोलते. ज्योतिताईंना मला एक प्रश्न विचारायचा आहे. मोठमोठे उत्सव असले की सगळीकडे थर्मकोल पडलेला असतो, समुद्रावर निर्माल्य टाकलेलं असतं, तर या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? खरं तर प्रत्येक उत्सवाला सणाच्या आधी इतकी जागरूकता झालेली असते की ह्याचा वापर आपण नको करूया, पर्यावरण स्नेही काहीतरी वापरूया. पण तरी सुद्धा हल्ली निर्माल्याचं प्रमाण आपण म्हणूया थोडंसं कमी झालंय, थोडंसं किंचित पण झालंय कमी. अजून जागरूकता कशी आपण निर्माण करू शकतो? जागरूकता झालेली नसते, शासनातर्फे किंवा म्हणजे उत्सव समिती काहीतरी जागरण करतात, जागरूकता झाली असं मी म्हणणार नाही. तर गंमत अशी आहे की
लोक ना याच्यात भावना फार घालतात, म्हणजे की लागलीच भावना इतक्या पटकन दुखावल्या जातात. तुम्ही जर आपण गणेशोत्सवाच्या वेळेला चौपाट्यांवर जातो, गणेशोत्सव संपल्यावर आपण गेलो तर ते जे पडलेलं असतं, समजा ते कलशात जरी घातलं असेल तर त्याच्यात इतका कचरा असतो, म्हणजे छोट्या छोट्या देवाच्या ज्या मूर्ती आहेत ना त्या पण त्याच्यात असतात. मी अगदी बघितलेलं आहे ते त्याचं खत करताना की कलाभूत, त्याच्यानंतर किती गोष्टी. तो कोरडा कचरा आहे, कोरडा कचरा आहे, तो निर्मल्यात घालून कसं चाले, तो नको का वेगळा करायला. प्लास्टिकच्या पिशवीत सुद्धा खरं तर घालता का, पिशवीत घालताच का म्हणे, कारण मग जर तिथे निर्मल्याचं खत करताना जर कोणी बघितलं तर कळेल ते. खरं म्हणजे मला असं वाटतं की मंडपासाठी एवढी जागा घालतात निर्मल्य, आपापलं घर येऊन या तुमच्या मंडपात आणि तिथेच खत करा. त्याचं कलश करू शकतो. साधारण किती वेळ लागतो ह्या प्रोसेसला? नाही, खत करायला साधारणतः 40 ते 45 दिवस लागतात. पण मला असं वाटतं की या सगळ्याची जी जबाबदारी आहे ना ती त्या मंडळांवर टाकायला पाहिजे. आणि गणपती आता जर आपण बघितलं तर घरगुती पण किती येतात आणि सगळ्यांना अगदी ते पाण्यात काय टाकायचं असतं. खरं म्हणजे पाण्याचं फार मोठं प्रदूषण होतं आपण लक्षात घेऊ, कारण असं की सूर्यप्रकाश जेव्हा पाण्यात जातो तेव्हा ते तो शुद्ध करत असतो ना पाणी, आणि त्यातल्या वनस्पती असतात समुद्रामध्ये, त्याचा जो प्राणवायू तयार करतात तो तिथल्या सगळ्या जलचरांना मिळतो. हे पण आहे विज्ञान आपण शिकलोय. पण असं असताना तुम्ही जेव्हा हे सगळं टाकता तर तेव्हा तो सूर्यप्रकाश पण जात नाही आणि त्यामुळे पाण्याचं शुद्धीकरण पण थांबतो. नुसतंच ते तवंग येतं वगैरे ह्या तर गोष्टी आहेत सगळ्या. आणि ही सगळी जी घाण आपण जी करतोय ती नंतर मग आपण मग ती शुद्ध करूया. जसं आपण मिठीमध्ये प्रचंड कचरा टाकतो आणि नंतर मग तो गाळ काढत बसतो, दरवर्षी पुन्हा कचरा होतो मग पुन्हा गाळ काढत बसतो. ती घाण टाकूयाच नको. कारण मी वैयक्तिक हे सांगू शकेन की मी बघितलेली मिठी नदी किती सुंदर होती. तिथे डोंगर पक्षी वगैरे सगळं होतं आणि आता त्याचं गटार झालेलं आहे. ही साधारण किती सालची गोष्ट सांगते? साधारणतः 65 सालची गोष्ट. मी कुर्ल्यातच राहत होते त्यामुळे बघितलंय त्या नदीला. तेव्हा ती किती घाण झाली आणि कशी झाली हे पण अगदी आपल्या डोळ्यासमोर झालेलं. तो सगळा तुम्ही चेंज बघितलेला आहे पण तुम्ही ही अपेक्षा ठेवताय की काही वर्षांनंतर पुन्हा तो चेंज होईल आणि पुन्हा ती सुंदर होईल अशा आपण बघतोय. मला असं विचारायचं की मंडळांचा तुम्ही आता जो उल्लेख केलात निर्माल्य वगैरे, तर अनेक सेवाभावी कामं मंडळातर्फे होत असतात या दिवसांमध्ये, तर हे सुद्धा एक तसंच काम आहे हे आपण आता स्वीकारायला हवं. स्वीकारायला हवं, अर्थातच स्वीकारायला हवं. लोकांनी म्हणजे जसं मूर्तींबद्दल आपण बोलतो तसं निर्माल्य हे असं समुद्रात न टाकता त्याचं खत व्हायला पाहिजे. लोकांना असं वाटतं की असं जर वेगळं ठेवलं नाही तर मग ते पाण्यात जाणं म्हणजे पवित्र, त्याच्याऐवजी खत करणं पण तितकंच पवित्र आहे. हे पण आपण बरोबर अगदी लक्षात ठेवायला पाहिजे. त्याचं खत झालं तर आपण झाडांना आणखीन चांगलं जीवन देत आहोत, त्यांना सुदृढ करण्याचा प्रयत्न करतोय, ह्याचा विचार कुठेतरी केला पाहिजे. प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे बघूया. माझं नाव उज्ज्वला तावडे आहे. मला ज्योतीताईंना एक प्रश्न विचारायचा आहे. शासनाने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खूप नियम केले आहेत पण ते पाळले जात नाहीत, तर हे प्रश्न कसे सुटणार? आपल्याकडे नियम केलेले आहेत, काही नियमांचा तुम्ही उल्लेख सुद्धा केलात मगाशी, पण ते पाळले जात नाहीत, मग हा प्रश्न कसा सुटणार असा त्यांना पडलेला प्रश्न आहे. नाही, नियम पाळले जावेत म्हणून शासनाने कठोर कृती पण केली पाहिजे. नुसतेच नियम करून उपयोग नाही ना, आणि त्याला जसं आपण कॅरेट अँड स्टिक म्हणतो, गाजर पण दाखवा आणि म्हणजे सवलती द्या आणि शिवाय त्याला कठोर शिक्षा फाईन झाला पाहिजे हे पण बघायला पाहिजे. आणि त्याला मग लोक घाबरतात, म्हणजे शासनातले लोक पण घाबरतात. म्हणजे एका राजकीय व्यक्तीशी माझी चर्चा झाली तेव्हा त्याने मला सांगितलं की अहो आम्ही लोकांना कचरा वेगळा ठेवायला सांगितला तर हे फार अप्रिय आहे हो, मत कोण देणार नंतर. अरे इतके लोक त्या म्हणजे लोकांना सांगायला घाबरतात. तसं न करता लोक शिक्षणाची गरज आहे ना, म्हणून तर आपण आता हा कार्यक्रम करतोय. किंवा स्वच्छतेचा आत्ता जे सगळं काम चालू झालंय त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायला पाहिजे की साफसफाई ही फक्त एक सगळ्यात खालची पायरी आहे. हो, त्याच्यात अनेक गोष्टी पुढे आहेत, त्या जर त्याची व्यवस्था केली नाही तर नुसतं साफसफाई करून काय होणार. आता उदाहरण आपल्याला नेहमी दिसतं की गटार साफ केली की त्या गटारातला कचरा बाहेर काढला जातो. आता मुळात गटारात कचरा जायलाच नको ही पहिली गोष्ट. हाच मूळ आहे. आणि तो गटारातला बाहेर काढल्यावर तो पुन्हा गटारात जायला नको हे पण बघायला पाहिजे. ते वेळच्या वेळी काढलं पाहिजे, त्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन पाहिजे. तिथेच वाळतं आणि पुन्हा ते पुन्हा कदाचित जातं आतमध्ये. तर त्यामुळे
ते सगळं वेळच्या वेळी उचलणं म्हणजे हा वेगळ्या प्रकारे उचलण्याचा जो मुख्य आहे ना, आणि मग ते प्रोसेस होईल. जर तुम्ही कोरडा आणि ओला मिक्स केलात कचरा तर त्याचं खतही होणार नाही, कारण तुमच्या बॅटरी सेल्समध्ये असलेली विषारी द्रव्य किंवा जे सगळी विषारी द्रव्ये ती त्या खतात जातील. असं खत जर झाडांना पोचलं, असं फळाफुलांना पोचलं, ती फळं आपण खाणार आहोत, हे सगळं आपल्याला काय कळतच नाही. मला वाटतं पुन्हा एकदा ना कचरा किंवा गटार या सगळ्या संकल्पनांचा ना नव्याने अभ्यास करणं फार गरजेचं आहे की मुळात ते कशासाठी असतं आणि त्याचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग कसा करू शकतो. तिथेच आपलं कुठेतरी चुकतंय काहीतरी आणि म्हणून हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. आपण मगाशी जेव्हा बोलत होतो निर्माल्य आणि थर्माकोल, हल्लीची आणखीन एक समस्या आहे ती म्हणजे फ्लेक्स. बरोबर. एक तर ते खूप सोपं असतं, त्याच्यावर प्रिंटिंग फास्ट होतं, विदिन अ मिनिट आपण म्हणतो ती होर्डिंग्स लागू शकतात, मग ती वैयक्तिक असोत सार्वजनिक असोत. बरोबर. पण हे फ्लेक्स कितपत म्हणजे त्याचा जो कचरा नंतर होतो. फ्लेक्स म्हणजे पीव्हीसी. तर पीव्हीसी जर समजा तुम्ही ते तसं एक साधा विचार करूया अगदी छोटा की असे जे समजा काढतात तर ते कुठे जातं, त्याचा काही पुनरुपयोग तसा होत नाही, ते जातं पुन्हा डम्पिंगवरच. हो बरोबर आहे ना. कारण समजा एका एखाद्याच्या वाढदिवसाच्या या वर्षीच्या लावलेल्या शुभेच्छा पुढच्या वर्षी तसंच राहणार, त्या पुढच्या वर्षी पुन्हा वेगळ्या होणार, म्हणजे ते डायरेक्ट कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडवर जातं. हे डम्पिंग ग्राउंडवर गेल्यावर जर जेव्हा डम्पिंग ग्राउंडवर नैसर्गिकरित्या मिथेन तयार मिथेन होतो तयार ओल्या कचऱ्यामध्ये, तो ओला कचऱ्यामधला जो मिथेन आहे तो मिथेन तिथे आगी लागतात, त्याच्यात जर हे पीव्हीसी जळलं तर त्याच्यातनं काय तयार होईल, विषारी वायूच तयार होतील ना. बरोबर. हे सगळं इतके त्याचा इतका दूरवरचा विचार आपण कचऱ्याचा करत नाही. शॉर्ट टर्म सगळं आहे ते आत्ता मला आत्ता काय पाहिजे, आत्ता मला हे हवंय, आत्ता हे बॅनर हवंय, दोन मिनिटात हवंय, चला लावला लागला गेला. त्यामुळे कापडी बॅनर तर आपण विसरूनच गेलो आता, त्याचा पुनर्वापर करता येतो. त्याच्यासाठी जे रंग वापरतात ते नैसर्गिक वापरले तर त्याचा पण पुनर्वापर करता येऊ शकतो. बरोबर. पण आपल्याला सगळं फास्ट हवं, सगळं फास्ट. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्याने कचरा जास्त होतो या फास्टच्या मागे आपण लागतो? फास्टच्या मागे असल्यामुळे कचरा जास्त होतोच, अर्थातच होतो. आणि वापरा आणि फेका ही जी अॅटिट्यूड आपल्याकडे आली, पहिल्या भागात आपण त्याच्यावर अगदी थोडक्यात बोललो होतो, ह्या अॅटिट्यूड बद्दल जरा थोडं विस्ताराने सांगा ना, वापरा आणि फेकून द्या. नाही म्हणजे आता एक मी छोटं उदाहरण देते की पूर्वी आपण आपली कापडाची पिशवी घेऊन मार्केटमध्ये जात होतो. बरोबर आहे ना. आता सरकारने पुष्कळ बॅन आणलेला आहे 20 मायक्रॉनच्या पेक्षा कमी पातळ पिशव्यांवर, आता 40 पर्यंत पण आलंय ते. तर आपण काय करतो, आपण भाजीवाल्याकडे जातो, मग आपल्याला वेगवेगळ्या भाज्या पाहिजे असतात, भेंडी आहे, फरसबी आहे, गवार आहे, ज्याच्या जी वेगवेगळी पाहिजे असते आपल्याला, ती घरी जाऊन कोण करणार. म्हणून आपण काय करतो की त्या भाजीवाल्याला दम देतो वेगळा पाहिजे, की तू प्रत्येक भाजी मला वेगळी. तुम्ही मॉलमध्ये गेलात तर किती पिशव्या घेऊन येतात, घरी कधी विचार केलाय का? खरंच. तर हे काय टाळता येईल का? मग आपण आपल्या पिशव्या घेऊन जाऊ शकतो का तिथे? आणि ह्याच्यात दे बाबा, मला मान्य आहे की कोण वेगळं करत बसणार की त्याच्यापेक्षा मी वेगळं आणलं तर माझा पण त्रास कमी होतो. बरोबर आहे. पण मग तुम्ही तुमच्या पिशव्या घेऊन जा ना, त्याच पिशव्या नेहमी वापरा. सात पिशव्या, सात भाज्या आणायच्यात ना, सात पिशव्या घेऊन जा सात भाज्यांच्या. थोडी मेहनत आहे पण आपण त्याचे वेगवेगळे आकार थोडी मेहनत आपण. आपल्याला फळभाज्या आणायची असेल तर वेगळ्या प्रकारची, पालेभाजी आणायची असेल तर वेगळ्या. फळ कागदात आणू शकतो आपण बांधून, म्हणजे त्याला काही प्लास्टिकच्या पिशवीची गरज नाहीये. प्रत्येक समस्येवर खरं तर उपाय आहे, विचार केला तर. आणि प्लास्टिक हा सगळ्याचा पर्यावरणाबद्दल बोलणं, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग वगैरेच्या व्याख्यान देणं सोपे, घरामध्ये ते प्रत्यक्षात त्याचा त्या पद्धतीने विचार करणं की आपल्या कृतीने त्याला असं म्हणतात कार्बन फुटप्रिंट, म्हणजे कार्बनच्या पाऊल खुणा, ह्या आपल्यामुळे वाढतायत का कमी होत आहेत, आपण काय कॉन्ट्रीब्युशन चांगलं का वाईट याचा विचार करा. प्रत्येक ह्याचा विचार केला पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्योतिताई अगदी मान्य आहेत. हा माझे हे सगळे विचार आहेत की ओला कचरा सुका कचरा वेगळा केला पाहिजे किंवा त्याचा पुनर्वापर कसा होईल ह्याचा विचार मी करते. माझ्या घरात 7 माणसं आहेत किंवा 5 माणसं आहेत, त्या प्रत्येकाचे विचार असे असतीलच असं नाही ना. नाही पण मग त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे, मोटिवेट केलं पाहिजे. नाही बोलायला पाहिजे त्यांच्याशी, ते दाखवायला पाहिजे हे कसं होतं, ते आपल्या मिक्स केल्यामुळे काय होतं. म्हणजे हे कसं आहे माहितीये का, हे चर्चा करून बोलूनच होणार आहे किंवा मग दंड झाला तर होईल घरात सुद्धा. नाही घरात दंड नाही, पण सोसायटीने दंड केला तर घरातल्या माणसांना सांगावं लागेल ना. ही आयडिया चांगली आहे ना की घरात समजा जर माझे हे विचार आहेत तर घरगुती स्वरूपाची छोटी छोटी जी आपण म्हणतो ना की आज मग नाही, आज आता हे जो आपण केलंय ना ही चूक झाली आपल्याकडनं, मग आपणच काहीतरी आपल्याला ठरवून द्यायची. बरोबर. हे तर आपण छोट्या पातळीवर करू शकतो. शाळांमध्ये कशा पद्धतीने प्रोजेक्ट करता येतील? नाही शाळांमध्ये तर म्हणजे आता परवाच मला वाटतं
मी वाचलं की पर्यावरणाचे जे धडे आहेत ते शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये पण झाले पाहिजेत. मला नेहमी असं वाटतं की दोन्ही बाजूने झालं पाहिजे. आतापर्यंत जे आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत किंवा आर्किटेक्चर वास्तुशास्त्राची आहेत तिथे सुद्धा कचरा म्हणजे डम्पिंग हा एकमेव मार्ग होता. आता आता गेल्या काही 5-7 वर्षात म्हणजे आडात नाही तर पोहरात कुठून येणार असं आपण म्हणूया. म्हणजे जर शिकलेले जे लोक आहेत हे ही वास्तुकला किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग बांधकामाचं हे त्यांनीच जर ह्याचा विचार केला नाही किंवा आपल्याकडे शहर नियोजन तज्ज्ञ नाहीत तर ते हे सगळे लोक ह्याच्यात आले पाहिजेत आणि त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणजे हे जे व्यावसायिक शिक्षण जिथे दिलं जातं बांधकामाचं म्हणा किंवा इंटेरियरचं तर त्यांना कचऱ्याचं व्यवस्थापन हा सुद्धा एक विषय वेगळ्या अर्थाने शिकवला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. आता यायला लागले पण ते सिलेबसमध्ये म्हणजे अभ्यासक्रमात ते आलं पाहिजे. म्हणजे कोणीतरी तो कोर्स घेतला की आता मला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करायचंय घनकचरा व्यवस्थापनाचं हे करायचं तर तसं न करता ते अभ्यासक्रमात असलं पाहिजे आणि शाळेपासून पण असलं पाहिजे. म्हणजे एकीकडे जाणीव जागृती लोकांमध्ये केली पाहिजे तसंच वरती सुद्धा जे लोक त्याचा अभ्यास करतात त्यांना पण ते शिकवलं पाहिजे. आणि हे फक्त आपण म्हणूया धड्याच्या माध्यमातून होता कामा नये त्याचा आपण म्हणतो ना प्रोजेक्ट ज्याला म्हणतो प्रत्यक्ष कृती असं सुद्धा करता येईल. म्हणजे जसं शाळा कॉलेजेस जसं आता मी महाविद्यालयातनं करतोय की कॅम्पस पेस तसं माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये खताची कुंडी पाहिजे कारण तिथे कॅन्टीन असतंच छोटी असेल मोठी असेल. कॅन्टीन नसलं अगदी तरी कचरा तर कोरडा कचरा इथे आम्ही असा वेगळा ठेवतो. जर म्युन्सिपाल्टीनी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असं आपण म्हणूया त्यांनी जर हे सगळं दाखवलं प्रत्यक्षात आपल्या कृतीत न की असं होतं इथे वास येत नाही म्हणजे मग ते दूरदर्शनचं इमारत असो नाहीतर आणखीन कुठली असो तर तिथे सरकारी प्रत्येक ह्याच्यात त्यांनी कृतीतनं दाखवून दिलं पाहिजे. पण मग ते दिसलं सुद्धा पाहिजे ना. आम्ही नुसतं म्हणून उपयोग नाही वास येत नाही मग ते दर्शनी भागात पाहिजे आणि तिथे लिहिलं पाहिजे की यू आर एंटरिंग इको फ्रेंडली कॅम्पस. अशा अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही झिरो वेस्ट केली आम्ही शून्य कचरा निर्माण केलेला आहे. शून्य कचरा म्हणजे कचरा नाहीसा करणं अशा पद्धतीने की डायरेक्ट रिसायकलिंगला कोरडा कचरा जाणं आणि ओला कचऱ्याचं खत होणं आणि मग अत्यंत कमी कचरा जो खरंच निरुपयोगी आहे तो आपण मग दुसरीकडे पाठवून देऊ आणि अशा अर्थाने शून्य कचरा आणि मग हळूहळू तो पर्यावरण स्नेही कसं होतील उत्पादनं त्याच्यावर मग काम ते चक्र मग तसं परत डेव्हलप होईल की जर आपण कचराच मुळात करायचा नाही असं ठरवल्यावर जी प्रॉडक्ट्स आपण वापरतो तीच पर्यावरण स्नेह कशी असतील ह्याच्यावर आपण जास्त भर देत जाऊ. जाता जाता अगदी म्हणजे थोडा वेळ आहे आपल्याकडे. हे सगळं घडत असताना पालकांची मानसिकता सुद्धा खूप महत्वाची आहे. जर शाळा कॉलेजांमध्ये जर असे उपक्रम व्हायला लागले आणि मुलं घरी येऊन चर्चा करायला लागली की आम्ही कचऱ्यामध्ये आज असं असं केलं तर पालक काही काही वेळेला असं म्हणू शकतात की तुम्ही कचऱ्याला काम करता तुला काय करायचं. हा तर ती मानसिकता आपण कशी त्यांना कशा पद्धतीने आपण एक दिशा देऊ शकतो. एक गोष्ट अशी की मुलं स्वयंसेवक म्हणून फार चांगली उपयोगी पडतात. म्हणजे एका कॉलनीमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही प्रत्येक बिल्डिंगमधल्या 2-2, 3-3 मुलांना घेतलं आणि त्यांना माहित होतं कारण ते शाळेत पर्यावरण शिकत होते त्यामुळे ती मुलं इतकी उत्साहाने त्याच्यात सामील झाली आणि त्यांनी घरी जाऊन आईला सांगितलं. मुलांनी तर ही जबाबदारी घेतली की माझ्या विंगमध्ये मी बघते की कचरा वेगळा झाला की नाही. ते दर शनिवार रविवार ते बघायचे आणि त्या त्या घरात जाऊन सांगायचे की असं करा हे करू नका हे बघा हा अशा चार्ट आहे कोरडा असा आहे ओला असा आहे. तर मुलांना उत्साह पण असतो आणि मुलं चांगलं हे शिकू शकतात असं मला वाटतं. त्याचं जी खत करण्याची जी प्रक्रिया आहे ती इतकी छान असते की ती मुलांना ते कसं बदल होत जातो ते कसं नंतर हळूहळू अगदी ज्याला आपण खत आपण बघितलं तर मातीचा वास जसा येतो तसं खत होतो पण ती ते कसं हळूहळू होत जातं हे पण बघण्याची प्रक्रिया मुलं शिकली तर शहरातल्या मुलांना काहीच माहित नाही. आपण इतके ग्राहक झालोय ना सगळं घ्यायचं खायचं आणि कचरा म्हणून टाकून द्यायचं त्यामुळे ते जर शिकवलं आपण तर त्याचा आणि जमिनीचा काय संबंध आहे निसर्गाशी काय संबंध आहे पर्यावरणाशी काय संबंध आहे. म्हणजे झाडं लावा हे बऱ्याच शाळांमध्ये होतं पण त्याबरोबरीने कचऱ्याचं खत करा हे सुद्धा जर शाळांमध्ये सुरू झालं तर त्याचा डायरेक्ट परिणाम त्यांच्या घरावर सुद्धा होऊ शकतो आणि मग मुलांचा पालकांचा सगळ्या कुटुंबाचा त्याच्यात सहभाग वाढू शकतो. अगदी जाता जाता कार्यक्रमाचा शेवट करताना 2 ओळींमध्ये काय सांगाल. मी असं सांगेन की आज जो सगळा कचरा आपल्याला दिसतोय जो प्रचंड आहे आणि तो गुंतागुंतीचा प्रश्न आहे त्याचं उत्तर सोपं आहे ते आपल्या हातात आहे. बरोबर आपल्या हातात आहे आणि अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पण हातात आहे पण ते फार कठीण नाहीये. कचरा आपण हा घरोघरी निर्माण करतो किंवा ऑफिसमध्ये किंवा डिसेंट्रलाइज पद्धतीने
निर्माण करतो आणि मग आपण तो एकत्र करतो आणि मग तो प्रश्न गुंतागुंतीचा करतो. बरोबर. त्याच्याऐवजी जर तो तिथल्या तिथेच झाला, त्याचं उत्तर हेच आहे की ते डिसेंट्रलाइज पद्धतीनेच त्याचं विकेंद्रित पद्धतीने त्याची विल्हेवाट लागली पाहिजे. बरोबर आहे. आणि ही सुरुवात जर आपण आतापासूनच केली की आपल्या घरात जो कचरा तयार होतो तो मुळात त्याचा उपयोग होऊ शकतो ही मानसिकता डेव्हलप करून तो कचरा कसा आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. आज मॅडमनी खूप सविस्तर आपल्याला सांगितलंय. चार्ट सुद्धा आपण बघितला की ओला कचरा कुठला, कोरडा कचरा कुठला, त्याचा वापर कसा होऊ शकतो, या सगळ्यावर खूप छान चर्चा आज आपण केलेली आहे. त्यामुळे आजच आपण त्याची जर सुरुवात केली, दोन डबे घरात आणून त्याचं वर्गीकरण दोन पातळीवर तरी आज आपण सुरू केलं, तर नंतर पुढे आणखीन आणखीन वर्गीकरण करून आपल्या घरापासून आपण शून्य कचरा व्यवस्थापन ही सुरुवात नक्की करू शकू आणि मग ते देशपातळीवर पोहोचेल, नाही का? आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पुढल्या कार्यक्रमात वेगळ्या विषयासह पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत नमस्कार.